जानेवारीपूर्वी दुष्काळ जाहीर करा अशी मागणी पवार यांनी केली. शेतकऱ्यांचे हाल होत आहे, त्यामुळे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा 10,000 शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्याचा इशारा देखील रोहित पवार यांनी दिला. परत एकदा सुरू करणार आहोत. दिवाळी झाल्यानंतर 16 तारखेला संध्याकाळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म ज्या पवित्र ठिकाणी झाला, ज्या गावामध्ये झाला, जामखेड तालुक्यातील चोंडी या गावापासून आपली ही यात्रा सुरू होणार आहे. आणि त्याच रूटवरनं, जो रूट पूर्वी आपण ठरवला होता, त्याच रूटवरनं ही यात्रा पायी जात नागपूरला 11 ते 12 तारखेला ती पोहोचणार आहे. योगायोगाने ज्या दिवशी ती यात्रा नागपूरला पोहोचेल तो दिवस म्हणजे 12 डिसेंबर, आदरणीय पवारसाहेबांचा वाढदिवस. याच्यामध्ये आधी जी यात्रा आपण सुरू केली होती, ज्यासाठी आपल्याला अनेक दिवस मिळत होते, त्यामुळे आपण दर दिवसाला 16 ते 19 किलोमीटर प्रवास हा दिवसाला आपण करत होतो. पण आता ही यात्रा कमी दिवसामध्ये आपल्याला करायची असल्यामुळे आणि अधिवेशनाच्या आत, नाहीतर अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही पोचावी यासाठी आता आपण 23 ते 25 किलोमीटर दिवसाला करणार आहोत. जसं पूर्वी ठरलं होतं त्याच पद्धतीने ही यात्रा होईल. आमच्याबरोबर 150 ते 180 पदयात्री असणार आहेत आणि ज्या ज्या गावातून, ज्या ज्या तालुक्यातून ही यात्रा जाईल, तिथे असणारे नागरिक युवा या यात्रेला दिवसासाठी, अर्धा दिवसासाठी जुडतील. आणि मग हे 30-35 मुद्दे जे महाराष्ट्रातल्या जनतेसाठी महत्त्वपूर्ण आहेत, हे मुद्दे घेऊन आम्ही चालत जाणार आहोत. जाताना काही संघटना, काही लोक, काही शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, विविध समाजाचे मान्यवर, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे मान्यवर हे जेव्हा आम्हाला भेटतील तर हळूहळू हे मुद्दे वाढत जातील. पण याच्यामध्ये शासकीय पदभरती आणि रोजगार हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा आपण घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये 6 ते 7 इतर मुद्दे आहेत. औद्योगिक विकास व गुंतवणूक हा एक मुद्दा आपण या यात्रेमध्ये घेतला, ज्याच्यात इन्व्हेस्टमेंट आणि नोकरी हे विषय असे 6 ते 7 मुद्दे याच्यामध्ये आहेत. कृषी याच्यामध्ये आत्महत्या, अतिरिक्त शेतकऱ्याला जे काही खत घ्यावं लागतं, खताच्या किमती, असे मुद्दे याच्यामध्ये घेतलेले आहेत. 4th मुद्दा शिक्षण व कौशल्य विकास असा याच्यामध्ये घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये बाल्टी, सारथी, अमृत असे काही मुद्दे, महाज्योती असे मुद्दे त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर कायदा व सुव्यवस्था व आरोग्य हा एक मुद्दा आपला या यात्रेमध्ये, ज्याच्यामध्ये 5-6 मुद्दे महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत आपण घेतले. त्याच्याचबरोबर सामाजिक व क्रीडा याच्यामध्ये आपण मराठा आरक्षण हाही मुद्दा घेतला आहे आणि याच्याचबरोबर धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजासाठी आरक्षण हे मुद्दे याच्यामध्ये घेतले. जातीनिहाय जनगणना, युवा आयोगाची स्थापना, अशा पद्धतीने 6 प्रमुख मुद्दे आणि 35 उपमुद्दे याच्यामध्ये घेतलेत. पण हे इथंच थांबतील असं नाही, हे मुद्दे येत्या काळामध्ये वाढत जातील. 24 ऑक्टोबरला आपण जी यात्रा सुरू केली होती दसऱ्याच्या दिवशी, तेव्हा ही यात्रा हळूहळू जशी पुढे सरकेल तसे दिवाळी आपण काही गावांमध्ये साजरी करणार होतो, म्हणजे लोकांमध्ये साजरी करणार होतो. पण यात्रा काही कारणांमुळे आणि महत्त्वाच्या कारणांमुळे आपल्याला स्थगित करावी लागली, नियोजनामध्ये बदल करावा लागला. पण दिले